सॅटरडे डोनर्स ग्रुपच्या माणुसकीमुळे भीक मागणाऱ्या एका युवतीला उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सॅटरडे डोनर्स या ग्रुपची सुरुवात तन्वी शहा, आरती सुराणार, या मैंद्रिकर आणि सोनाली शेळके यांनी केली. या ग्रुपच्या वतीनं दर शनिवारी शनि मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, काळजापूर मारुती मंदिर परिसरातील बेघर लोकांना अन्नदान केलं जातं. हे अन्नदान जय हिंद फूड बँकेच्या सहकार्यातून केलं जातं. सिद्धेश्वर मंदिराजवळ अन्नदान करताना एक भिक्षुक युवती अशक्तपणानं त्रस्त होऊन बसलेली होती. सॅटरडे डोनर्स ग्रुपच्या महिलांनी तिला जेवण दिलं. तेव्हा ती युवती मला जेवण नको, हॉस्पिटलला घेऊन चला अशी विनवणी करू लागली. तेव्हा या महिलांनी तातडीनं तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि त्या युवतीवर उपचार सुरू झाले. तन्वी शहा त्या युवतीला रोज भेटायला सिव्हिल हॉस्पिटलला जातात, तिच्या तब्येतीची विचारपूस करतात. हळूहळू त्या युवतीची तब्येत सुधारते आहे. दरम्यान तन्वी शहा आणि आरती सुराणा यांनी याबाबत माहिती देतानाच सॅटरडे डोनर्स ग्रुपचे सामाजिक कार्य सांगितलं. ती इथंच सिद्धेश्वर मंदिरच्या तिथंच भेटली होती आम्हाला आणि तिची अवस्था खूपच म्हणजे काय, तिला उठता बसता काहीच येत नव्हतं आणि तिला जेवण द्यायला गेलं तर ती जेवण घेतली नाही. ती म्हटली मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मग 108 कॉल केला आम्ही आणि ॲम्ब्युलन्स बोलवली. मग त्यांनी पण लगेच 5 आलं 108 कॉल केल्यावर आणि मग तिला सिव्हिलमध्ये जाऊन आम्ही हे केलो, ॲडमिट केलं तिथं. सध्या तर तशीच आहे, वेळ लागेल तिला अजून रिकवर व्हायला. एक 1.5 झालं. मेन फाउंडर ह्यानीच आहेत जे स्टार्ट केलं. सॅटरडे डोनर्स ग्रुप जे आहे आमचं ते मेन ह्यानीच स्टार्ट केलं आणि यांची पण हेल्प आम्हाला खूप चांगली मिळाली. मग जसं तन्वी मॅडम, रिया महेंदरगीकर असे 4 आम्ही एकत्र आलो आणि मग हे रूपा मॅडम आहेत, त्यांच्याकडनं आम्ही आयंबिल भवनमध्ये जैन चाटीगलीमध्ये ते चालवतात, त्यांच्याकडनं आम्ही बनवून घेतले. आधी 100 चपाती बनवायचो आणि भाजी डब्बा भरून भाजी बनवायचो. मग हळूहळू त्या 4 तिने तिच्या मम्मीला पण जोडलं, बहिणीला पण जोडलं तन्वीनी. तर 23 मार्च 2019 पासून आजपर्यंत लॉकडाऊनमध्ये पण म्हणजे एक पण दिवस बंद नाही झालं, खंडित नाही झाला. 200 चपाती आणि डब्बा भरून भाजी आम्ही 2 चपाती प्रत्येकाला देतो. तर आधी आम्ही काळजापूर मारुती आणि शनी मंदिरला देत होतो. आता कोरोना झाल्यामुळे मग तिथे कोणी बसायला तयार नाही. मग आता कोणाला द्यायचा असा प्रश्न पडला. मग सतीश भैया तामशेट्टीचा नंबर मिळाला होता मला, त्यांच्याशी संपर्क केला. मग ते म्हटले आम्ही वाटतो, कारण कोरोनामुळे आम्हाला घरातनं बाहेर येऊ देत नव्हते. आम्ही मग 12 जमलो होतो पण आम्हाला घराच्या बाहेर नव्हते जाऊ देत. मग आम्ही त्यांना त्यांच्या मदतीने ते वाटप करायचे, आम्ही फक्त बनवून त्यांच्याकडे द्यायचो. सॅटरडे डोनर्स ग्रुपच्या महिलांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे भिक्षुक युवतीवर उपचार सुरू झाले. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतं.